नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिसरातून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर रोडवर पार्क असलेल्या अवजड वाहनातील बॅटरी चोरी घरफोडी ट्रान्सफॉर्मर मधील वायडिंग कॉपर वायर ऑइलसह इतर चोरीच्या घटना घडत होत्या या आरोपींचा शोध घेऊन कायदेशीर कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना वरिष्ठ पोलिसांनी दिल्या होत्या त्यानुसार न्हावाशेवा पोलिसांनी तपास वेगाने सुरू करून या आरोपींना पकडण्यात यश आलं आहे न्हावाशेवा पोलिस ठाण्याच्या कालावधीत पाच ते तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस दरम्यान जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीच्या वित्त विभागाची महत्त्वाची जुनी कागदपत्रे अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कडी कोयंडा तोडून घरफोडी करून चोरी करून नेल्याबाबतची फिर्यादी गणेश बाळाराम पाटील यांनी दिली होती या तक्रारीवरून अज्ञात आरोपी आणि चोरीला गेलेल्या मालाचा शोध घेत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी मैनुद्दीन इलायास खान आणि छोटू राम तिरथ केवट यांना शिताफीने पकडून त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल तपास केला असता या आरोपींनी या गुन्ह्यांच्या व्यतिरिक्त न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इतर सात गुन्हे केले असल्याचे तपासात निष्पन्न झाला आहे आरोपी यांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये चोरी केलेला मुद्देमाल आणि चोरी करण्यासाठी वापरलेले वाहन असा एकूण तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल न्हावाशेवा पोलीस ठाण्याकडून हस्तगत करण्यात आला आहे पाच ते तेवीस जानेवारीच्या दरम्यान यावर्षी एक नावाच्या पोलीस हद्दीमध्ये जे, जे एन पी टीचं जे ऑफिस होतं त्या ठिकाणावरनं एका कार्यालयामधून काही कागदपत्र आणि इतर साहित्य चोरी गेलं होतं त्या संदर्भात पोलीस स्टेशनकडे बावन ऑब्लिक दोन हजार तेवीस हा गुन्हा दाखल आहे घरफोडीचा त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलीस स्टेशनचे जे सिनियर पी आहेत धुमाड साहेब आणि त्यांच्या टीमनी अतिशय अथक मेहनत घेऊन यामध्ये दोन आरोपी अरेस्ट केलेले आहे दोन्ही आरोपी करून जवळपास आठ गुन्हे आणि जवळपास साडेतीन लाखाचा माल जप्त केलेला आहे याच्यामध्ये चोरीचे घरफोडीचे गुन्हे समाविष्ट आहे शासकीय हो अगदी बरोबर आहे जो बावन नबलिक तेवीस आपल्याला सांगितलेला गुन्हा आहे त्याच गुन्ह्यामध्ये हे चोरी निष्पन्न झालेली त्या संदर्भात हा गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्येच हे दोन आरोपी आम्ही या ताब्यात घेऊन ह्या सर्व गुन्ह्याची वळतीच केलेली आहे